आरपीआय पक्षातर्फे लॉकडाऊन काळातील सामाजिक कार्याची आज शंभरी झाली आहे. प्रकाश लोंढे नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी 100 दिवस गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य मास्क सॅनिटाईज भाजीपाला बिस्किट यांचं वाटप सुरू. कोरोना संकट काळात गोरगरीब जनता उपाशी राहू नये म्हणून आरपीआय पक्षाचे नेते प्रकाशजी लोंढे नगरसेविका दीक्षा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील कार्यकर्त्यांनी स्वारबाबा नगर येथे गेले 100 दिवस हे सामाजिक कार्य अविरत ठेवलं आहे. संपूर्ण रहिवाशी परिसराची अगदी सुरुवातीपासून कोरोनापासून मुक्तता होईल दूर राहील याची दक्षता घेत त्यामुळेच आजपर्यंत हा परिसर कोरोनामुक्त राहिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित पीएल ग्रुप माथाडी जनरल व सुरक्षा कामगार युनियनच्या माध्यमातून माझी सुनबाई रिपब्लिकन पक्षाची गटनेता महानगरपालिकेचे नगरसेवक दीक्षा नानाजी लोंढे दानशूर दीपक नानाजी लोंढे दानशूर भूषण नानाजी भूषण प्रकाश लोंढे यांच्या माध्यमातून ह्या रिपब्लिकन पक्षाचे सर्व जे संगणित उपस्थित नेते आहेत कार्यकर्ते पुढारी आणि महिला मंडळ आहे यांच्या माध्यमातून ह्या करोना या महामारीशी लढण्यासाठी जो लॉकडाऊन सुरू झाला त्याचे कंप्लीट 100 दिवस आज पूर्ण होत आहेत. 100 दिवस आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पीएल ग्रुपच्या वतीनं सातत्याने 100 दिवस जनतेला अन्नधान्य किराणा भाजीपाला मास्क सॅनिटायझर आणि होमिओपॅथी गोळ्या हे सातत्यानं वाटतोय. पहिल्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली तेव्हा लोकांना हसू येत होतं तेव्हा जेव्हा आम्ही मास्क आणि सॅनिटायझर देत होतो लोक म्हणता बॉस आमचे तोंड बंद करता का कारण आम्ही आपल्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. मला अभिमान आहे माझ्या जनतेचा की मला 25 वर्ष निवडून देतात आणि मग त्यांच्या प्रती आमचं कर्तव्य होतं. म्हणून सातत्यानं आम्ही पहिल्या दिवशी जंतुनाशकाची फवारणी धुराची फवारणी सॅनिटायझरची फवारणी मास्क सॅनिटायझर आणि मग 7 दिवसाचं अन्नधान्य नंतर 10 दिवसाचं अन्नधान्य नंतर 15 दिवसाचं अन्नधान्य. मला अभिमान आहे माझ्या जनतेचा. 26-27 हजाराची लोकसंख्या आहे पण करोनाची अजून झलकसुद्धा इथे आली नाही. याला रहस्य असं आहे की आम्ही दक्ष आहोत. दक्ष यासाठी आहे की माझी जनता घराच्या बाहेर निघणार नाही अशी आम्ही काळजी घेतली. मीठ मिरचीपासून तेलापासून तर पापड लोणच्यापर्यंत 7-15 दिवसाचं धान्य त्यांना दिलं बाहेर यायची गरज पडली नाही. दुर्दैवाने घटना घडली लोंढे आणि गायकवाड परिवार राजकारण म्हणे खुना खोटा गुन्हा दाखल झाला तरी आम्ही डगलोक नाही कारण मला 27 हजार जनतेचं आरोग्याची काळजी घ्यायची. माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक आहेत उत्तर भारतीय आहेत दक्षिण भारतीय आहेत पश्चिम भारतीय आहेत आम्ही पण सर्व एक सर्व भारतीय आम्ही कोणी दक्षिण भारतीय नाही कोणी उत्तर भारतीय नाही कोणी पश्चिम भारतीय नाही हम सब भारतीय ना हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा इन्सान की औलाद मैं इन्सान बनूंगा. म्हणून मला ते काम करायचं होतं. पैसे नव्हते जवळ 5 ते 6 दुकानदार आहेत मोठे होलसेलर त्यांचं आम्ही क्रेडिट केलेलं आहे एवढं कमी पडलं सोनं तारण ठेवलं आहे आणि आज 100व्या दिवसाचं आमचं कर्तव्य पूर्ती आहे. त्याला कोणी मदतकार्य म्हणेल आम्ही मदतकार्य म्हणणार नाही. आम्ही सेवा केली जनतेची आम्हाला ती सेवा करायची आहे. आम्हाला लहान लेकराच्यावरचे हास्य आम्हाला अजून बघता येत आज बघतो तुम्ही 100 लोक असतील 100ला धान्य अन्नधान्य 100 लोकांना भाजीपाला एका बाजूला रक्तदान शिबिर आहे दुसऱ्याला मास्क वाटप आहे सॅनिटायझर वाटप आहे सर्व पद्धतीनं ह्या जनतेसाठी आम्हाला जे जे कर्तव्य आहे ते आम्ही केल्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मला माझ्या पक्षाचा रामदास आठवले साहेबांचा पेल ग्रुपचा महाराष्ट्र माथाडी कामगार जनरल सुरक्षा युनियनचा ह्या रिपब्लिकन पक्षाच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत असलेल्या पदाधिकारी ह्या करोड कार्यकर्त्याचा हे करोना योद्धा आहे असं माझं मत आहे. आणि आता खोटे काम न करणारे बळच करोना योद्ध्याचं जे चित्र येत आहे त्याला आमचा समर्थने नाही विरोध नाही. आम्हाला फक्त काय पाहिजे कायदा सुव्यवस्था संविधान ही आम्हाला जबाबदारी आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत जनतेला विनंती करणार आहे सुरक्षित राहा स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आम्ही आपल्या सोबत आहोत शेवटच्या क्षणापर्यंत. आज 100 दिवस आहे. धन्यवाद. जय भीम जय महाराज. विथ न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक.